सत्तरच्या दशकात सतपाल नावाचं वादळ अख्ख्या भारतात कुस्ती विश्वावर राज्य करत होतं हो वादळच कारण तो अजिंक्य होता दिल्लीच्या हनुमान आखाड्यातल्या गुरु हनुमान यांचा हा चेला उत्तरेतले पहिलवान त्याच्याबरोबर लढत तरी होते पण दक्षिणेतले पहिलवान त्याच्या पुढे सुद्धा उभे राहू शकत नाहीत अशी परिस्थिती कोल्हापूरच्या खासबाग मैदानात झालेल्या कुस्तीमध्ये हिंद केसरी दादू चौगुलेंना त्यानं ज्या पद्धतीनं आसमान दाखवलेलं ते लोक अजूनही विसरलेले नव्हते गोरापांड देखणा अंगावर एक तोळा सुद्धा चरबी नसलेला उंचापुरा पुरा परफेक्ट शरीरयष्टी असलेला असा हा सतपाल कुस्ती शौकीन त्याचा उल्लेख महाबली सतपाल असा करायचे महाबली सतपाल असा गौरव त्याला होतच होता पण सोबतच मराठी मल्लांचा अपमान देखील होत होता एकामागून एक मराठी मल्ल त्याच्या पुढे पाठ टेकवत होते पण याच मराठी मल्लांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सतपालच्या समोर आले हरिश्चंद्र बिरासतार खर तर बिराजदार आणि सतपाल यांची कुस्ती विजोड होती सतपाल जवळपास सव्वा सहा फूट उंचीचा तर हरिश्चंद्र मामा पावणे सहा फूट दोघांच्या वजनात देखील वीस किलोचं अंतर तरीही हरिश्चंद्र बिराजदारांनी त्याला आव्हान दिलं कारण फक्त महाराष्ट्राची अस्मिता जपायची म्हणून त्यांना मराठी मल्लांच्या अपमानाचा बदला वसूल करायचा होता हरिश्चंद्र बिराजदार हे मूळचे मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातले पिढ्यान पिढ्या कुस्ती त्यांच्या घरात चालत आलेली हाच वारसा पुढे चालवण्यासाठी हरिश्चंद्रमा वयाच्या पंधराव्या वर्षी कोल्हापूरच्या तालमीला आले तिथं मेहनत करून त्यांनी आपलं नाव कुस्ती विश्वात बनवलं एकोणीसाव्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं दिल्लीला नेत्रपाल पैलवानाला हरवून रुस्तमे हिंद ही पदवी सुद्धा मिळवली पण तरी सुद्धा शंभर किलोचा महाबली सतपाल ही मामांसाठी आवाक्या बाहेरचीच गोष्ट होती ठेकेदार सिद्धराम पाटील यांनी एकोणीस जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर या तारखेला पैलवान हरिश्चंद्र बिराजदार केली सामना कसा होणार याची सगळ्यांना उत्सुकता होती या कुस्तीसाठी बिराजदार यांनी जबरदस्त मेहनत केलेली वस्तात गणपत खेडकर यांच्यासोबत अनेक दिवस सतपालची कमजोरी काय असेल सतपालला हरवायचं कसं यावरती चर्चा विचार चालू होता आणि अखेर सतपालवर रामबाण औषध सापडलं आता मामा कुस्तीसाठी तयार झाले कुस्तीच्या दिवशी बेळगावात मैदानाकडे जायला प्रेक्षकांची रीग लागलेली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शौकीन ही भारदार जबरी कुस्ती बघायला बेळगावात दाखल झालेली कुस्तीला जोशात सुरुवात झाली सुरुवातीला एकमेकांची ताकद आजमवण्यात आली कमी वजनाच्या प्रतिस्पर्धेला आपण सहजरू या आविर्भावात सतपाल वावरत होता पण बिराजदारांनी केलेली तयारी त्याला ठाऊकच नव्हती नेहमीप्रमाणे त्यानं आपला हुकमी डाव असलेला पट टाकला बिराजदार यांनी त्याला कसं करून परतवून लावलं असंच एकदा दोनदा झालं अखेर सतपालनं परत पट काढायचा प्रयत्न केला सामने तंडरची शक्कल वापरून हरिश्चंद्र मामानी त्याला उचललं आणि एका क्षणात सतपालला चितपट केलं अख्ख्या मैदानात न भूतो न भविष्यती असा जल्लोष चालू झाला पंच असलेल्या मारुती मारुतीमानेंनी सुद्धा खुश होऊन बिराजदारांच्या पाठीवर कौतुकाची दाब दिली ते सुद्धा नाचायला लागले अवघ्या एकोणीस मिनिटात महाबली सतपालचा निकाल लावण्यात आलेला बेळगावमध्ये बिराजदारांनी सतपालला अस्मान दाखवले ही बातमी वाऱ्यासारखी कोल्हापुरात पोहोचली आणि तिथं अख्ख्या गावभर गुलाल उधळण्यात आला लोकांसाठी ही दुसरी दिवाळीच होती दुसऱ्या दिवशी हरिश्चंद्र मामांचं कोल्हापुरात आगमन झालं आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली संस्थान काळानंतर पहिलवानाची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची ही पहिलीच वेळ होती गावभर साखर वाटली जात होती जिथं जाईल तिथं हरी रे हरी तुने मारी भरारी या घोषणाने परिसर दुमदमून जात होता सतपालच्या सुलतानीवर विजय मिळवून हरिश्चंद्र बिराजदारांनी मराठी पहिलवाणांची प्रतिष्ठा आता परत मिळवली होती हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच किस्शांसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका